पहिलाच प्रश्न असं म्हणेन की खरं तर आजचा विषय आहे या विषयाकडे आपण हळूहळू वळणारच आहोत पण मुळातच हृदयरोग म्हणजे काय आहे हे जर आपण सांगतो का निश्चितपणे हृदयरोग तर ह्याची आपण जर फोड केली तर आपण पाहूयात की हृदय आणि त्याला होणारा रोग असा तर रोग आपण कशाला म्हणू कुठल्याही अवयवाला जेव्हा त्याचं जर काही प्राकृत कार्य आहे ते जर त्याने प्रॉपर नाही केलं त्याच्यामध्ये जर काही बिघड <laughs> आला म्हणजे कमी झाली त्याच्यामध्ये किंवा जास्त झालं तर आपण त्याला आजार असं म्हणतो मग हृदयाचं प्राकृत कार्य काय आहे तर हृदयाचं प्राकृत कार्य आहे सगळ्या शरीराला रस आणि रक्ताचा पुरवठा करणं हे रस आणि रक्ताद्वारे आपण काय पोचवतोय तर त्याच्याद्वारे आपण शरीराला ऑक्सिजन आणि ऊर्जा पोचवतोय ते जर हृदयाद्वारे प्रॉपर नाही झालं तर आपण म्हणूयात हृदयरोग झाला नेमकी कारणं काय असतात कारण बऱ्याच वेळा आपण हृदयरोगाची कारण ऐकत असो आपण टाळण्याचा प्रयत्न करत असतो पण जर आपण संपूर्ण जाणून घेतली तर नक्कीच आपल्याला टाळता येऊ नाही का निश्चितपणे हृदयरोगाची जी आपण कारण पाहिली तर ती असंख्य कारण आपल्याला दिसून येतील म्हणजे फक्त हृदयरोग जो काही आहे तर त्याच्यासाठी आपण विविध कारण जर पाहिली तर काही आजार असे असतात की जे आपण जन्मजात असतात किंवा काही आजार असे असतात की जन्माच्या नंतर होणारे असतात मग त्याच्यासाठी आपण जन्मजात होणारे जे काही आजार आहेत तर ते आपण टाळू शकतो किंवा न टाळू शकतो ह्याचे पण आपण विविध कॅटेगरीज करू शकतो जन्मजात आजारांमध्ये आपण बघू शकतो की हृदयाला छिद्र असणं असेल किंवा हृदयाच्या झडपांचे विकार असतील आणि जन्मानंतर होणारे जे काही आजार आहेत ते मात्र आपल्याला स्पेसिफिकली इथे तीव्रता वाढवणाऱ्या घटकांमध्ये घेता येईल जसं की जन्मानंतर होणाऱ्या आजारांमध्ये मुख्य असतं ते हृदयाला रक्तपुरवठा कमी असणं किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी असणं ह्या सगळ्या आजारांना आपण जन्मानंतर होणारे आजार असं म्हणून कन्सिडर करू शकतो आणि हे त्याचे जे काही विविध कारणं आहेत तर हे जन्माअंतर होणारे जे आजार आहेत त्याला पण मुख्यतः आहार विहार किंवा आजची बदललेली जीवनशैली मानसिक ताणतणाव हीच कारणं कन्सिडर करतो नक्कीच